कोलबीची आवरे, कोलबीची आवरे बघा घे लय आवरे कोलबीला घे बोट चाट बोट चाट घे चावला ती चावल पर नाही चावणार नाही चावणार मला चावली त्या दिवशी इस्रायलची मांदर आहे इस्रायल अलिबाग मध्ये पैदा झाली अलिबाग मधली मांदर आहे फुल दात गाला माझ्या बोटाला चाव चाव माझ्या बोटाला सगळं खायला झालं चल बस झालं एक एक बस झाले आता गप तो चलिए शुरू करते हैं जय हिंद जय महाराष्ट्र लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझ्या मनापासून सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्व, मी अमन सुनील देगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर सर्वात आधी सर्व भीम सैनिकांना माझ्याकडून मानाचा कडक निळा कडकडीत जय भीम. तर आजचा ब्लॉग तुम्हाला माहितीच आहे कशावरती आहे. तर आजचा जो ब्लॉग आहे तो असा आहे की आज आपल्या अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा शो आहे आपल्या बिल्डिंगच्या बाहेरच. आणि तो शो आहे तो म्हणजे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त. म्हणजे जयंती तर उद्या आहे बट जो जयंतीचा एक दिवसाचा अगोदरचा माहोल असतो तो माहोल गाजवण्यासाठी आजचा आपला शो आहे. तो इकडे बिल्डिंगच्या बाहेरच आपला आणि आपण इकडे आहे ना सलग तिसरं वर्ष आहे. तिसरं वर्ष आपण वाजवतो आहे. पहिल्या वर्षी जर तुम्ही ब्लॉग पाहिला असेल त्या ब्लॉगमध्ये जो सीन झालेला तो तुम्हाला सर्वांना माहिती असेल की तो सीन काय झालेला. तो सीन असा झालेला की आपण 12-12:30 वाजवत होतो आणि तेव्हा पोलिसांनी काढली होती तेव्हा तिकडे घोडा काढला होता पोलिसांनी. तो सीन झाला होता तेव्हा तिकडे तो झाला तो नंतर. पण दुसऱ्या वर्षी असं काय नाही झालं. दुसऱ्या वर्षी वगैरे व्यवस्थित 12-12:30 वाजलं आणि परमिशन वगैरे होती. तर आजसुद्धा आपला तसाच शो आहे आणि मी आरामात ब्लॉग सुरू केला बघा 7 आले जे सामान वगैरे काढायला हेरी वगैरे पुढे गेले. आता मी पण फ्रेश वगैरे होऊन पूर्ण चाललोय गोडाऊनला आपल्या. कारण मी आज डायरेक्ट ब्लॉग सुरू केलाय दुपारपासून. मी ऍक्च्युली अलिबागवरून आलो. काल अलिबागला गेलो होतो तर थकलो होतो तर झोपलो होतो मजबूत एकदम. मी पण 4 उठलोय 4:30-4 उठलो आणि तेव्हापासून मग आरामच करू होतो. तर आता ब्लॉग सुरू केलाय आणि डायरेक्ट फ्रेश बीचवरून आपण गोडाऊनला भेटू. गोडाऊनवरनं डायरेक्ट लोकेशनला येऊ आणि परत बघू कसा काय होता आजचा ब्लॉग. सो स्टे ट्यून. आज पण खूप राडा करणार आहे आपण मजबूत हंगामा करूया. आणि उद्याचा पण शो आहे आपला तो सुद्धा आपला जयंतीचा जो आपण दरवर्षी वाजवतो. 2 वाजवलंय तिसरं वर्ष यावर्षी पण वाजवणार आहे. सो तो ब्लॉग तुम्ही पाहालच या ब्लॉग नंतर दुसरा जयंतीचा. सो स्टे ट्यून. आता आपण मस्त रेडी व्हिडिओ बाई रेडी फुल रेडी पोझिशन आणि आतमध्ये जेवण बनवत आहे बघा. मागाशी तुम्ही बघितलं काय तोंडी आमची काली मच्छी खात होती. ताज आहे मच्छी घरी कोलबी आणि बोंबील आपल्या भावाने पाठवले प्रीतम शेटनी काल. तर आज मच्छी वगैरे बनवणार आहे घरी म्हणजे रात्री जेवून जेवायला बिवायला कसं पद्धतशीर एकदम. तर भाई हे बघा ही टी शर्ट पण आहे आमची. आमच्या बिल्डिंगची टी शर्ट आहे ग्रे कलरची. म्हणजे ज्या आम्ही या इकडे ज्या बिल्डिंगमध्ये राहतो ना त्या मंडळाची टी शर्ट आहे. तर आम्ही पण घेतो आणि आम्ही पण घालतो. तर मी या वर्षी जी घालणार आहे आणि बटाटे गेल्या वर्षी जी घालणार आहे सफेद टी शर्ट. गाडी दिलेली धुवायला पद्धतशीर धुवून लागली गाडी. चला दलितांच्या कुटुंबाची कसे होय
ठिकाणी घ्या. आप पिक्चर टीवी पे दिख रहे हो पिक्चर में दिख रहे हो आप पदरशी ठेवलं बघ ना सामान कसं चला भाई डायरेक्ट लोकेशनला आता कुठंच ना थांबता डायरेक्ट लोकेशनला गेल्या वर्षी इकडे बिल्डिंग होत्या पण बिल्डिंग तुटल्या हे बघा इकडे बिल्डिंग होत्या पूर्ण त्या बिल्डिंग सगळ्या तुटल्यात सेम टी शर्ट घालला होता मी सेम घातली बघ आज आम्ही एवढ्या दिवसावर बोलत होतो सेम टी शर्ट पण आज घातले आम्ही आज घातले दादी या या लवकर काम झाले असतं कॅन्सल म्हणून आम्ही एका मीटर भरायला आलेच असतो यांचं पण काम होतं कॅन्सल झालंय भाई नारा फिरवलाय कोणीतरी कोंबडा कापलाय या नावावरती बघू शकता बाबाबाई पण इकडे आलाय काम कॅन्सल झालंय म्हणून बाबाबाई सोबत जँगो पण आलाय तिकडे बाबू नारळ फिरवा लागला का नारळ अगरबत्ती मिरची नारळ आणि एक बकरा कापा लागल बघ जरा काहीतरी कर हा जँगो नारळ नारळ उसाचं आगमन झालेलं अशा प्रकारे आणि आज उस्ताद रहमान साहब आपण घरी जाऊया शूज वगैरे घालून येऊया शूज नाही घातलेत शूज घालूया जरा काहीतरी ना खाव्या पिव्या नाश्ता करून फ्रेश व्हा आणि येऊया परत बाबूबाई वायर वाले आज वाजवणार आहे भीमका बच्चा दिल का सच्चा कडक कडकडीत कडकडीत सॅम्पलर लावलाय वाले सॅम्पलर सॅम्पलर लावलं येस
भाई एक गाणं वाजवायला सांगितलं. मिस्टर बिन, चल मिस्टर बिन भाई, शूज लाल, काट्या लाल, सगळं लाल आहे, लाल आहे तिरे चांदिया. चले कोण तर चला सुरू करूया.
व्हिडिओ कडक काढलेत, व्हिडिओ कडक काढलेत. कडक व्हिडिओ आलाय, कडक व्हिडिओ आलाय. जयंतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा भाई. 12 वाजून गेले.
चाय भीम अशा प्रकारे 1:15 पॅकअप झालेला आहे पॅकअप. यावेळी पोलिसांनी काय नाही म्हणजे प्रेमाने एकदम प्रेमाने बाकी दुसरा मार्ग काय घेतला नाही एकदम प्रेमाने आता येऊन गेले जस आम्हाला बोलले की बंद करा बंद करा हा बोलतो हा पोलिसांना बोलतो पॅकअप बोलतो हा मग तुला वाजवत आहात 12:30 भर बोलतात मग हा पॅकअप आहे पॅकअप बघू जयंतीचा जरा बाबांच्या जयंतीचा आपण जरा केक खाव्या बाबांचा मम्मी पहिले खातो त्याच्याबद्दल त्याला दे पहिले
यांचं भांडणं चालू राहील. आपण पॅकअप करूया आणि पुढचा कार्यक्रम बघू कसा काय ते. आशेवर घरी इकडे आपल्या बिल्डिंग होता लुडा मध्ये पण आलेला. उद्या लुंगी घातली भावा गेला घरी. भावाला येडा म्हणून निघाला एकटा आला इकडे. भावाला शॉट दिलेला नसतो. भावाला सांगून गेला इकडनं की छोट्याने मला शॉट दिला मी घरी जातो. भावा मला काय बोलत चालू काय छोट्याने गलती मारलेली असते तुम्ही पण आता मारणार असते पण आम्ही नसते मारणार बोलो. आम्ही 10-15 मिनिट असताना जात असते. हा आम्ही आला ना बुवा डोळे माझ्या डोळे पण होतात माझे बघू की नको बोललो साईडला हो जेटाला साईडला झालो मी. हा आपल्याला तुम्हाला चलो भाई घरी घरी डायरेक्ट घरी घरी पॅकअप. साडेतीन वाजले घरी घरी येईपर्यंत साडेतीन वाजले. हे बाय आता तुफान थकलो आम्ही लोक. आम्ही लोक गफलतमध्ये वरलेलं पण धावून आलो. म्हणजे प्लॅन चालू होता यांचा जसा आपला शो संपला तसा प्लॅन चालू झाला. वरलीला वगैरे जायचं तसं आम्ही सामान वगैरे ठेवलं. सामान ठेवून थोडा वेळ का होईना जाऊन आलो लगेच. आणि आत्ता घरी आलो साडेतीन वाजले. आणि भाई उद्याचा पण शो आपल्याला वाजवायचा आहे तो पण गाजवायचा आहे. तर पहिले त्यासाठी आपल्याला झोपावं लागेल आराम करावा लागेल कारण सकाळी लवकर उठून लवकर जायचं आहे लवकर वगैरे शो चालू करायचा. सो आजचा ब्लॉग आपला असा होता. आपल्या बाबांची जयंती आपण अशी साजरी केली म्हणजे सर्वांनी साजरी केली आणि तुफान जल्लोषात साजरी केली. यावर्षी तर काहीतरी वेगळाच जल्लोष आहे मजबूत जल्लोष आहे एकदम. आणि तुफान खरंच तुफान झालं. तर पुन्हा एकदा सर्वांना परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. तर चला हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी हा ब्लॉग इथं एंड करतो असं जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या उद्याच्या चाबूवाल्या ब्लॉगमध्ये. उद्याचा पण जयंतीचा ब्लॉग असणार आहे. सो स्टे ट्यून असेच ब्लॉगमध्ये सोबत राहा. आजचा तर तुम्ही पाहिलात उद्याचा पण असाच याच जोशाने पहा. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र असेच आपले ब्लॉग पात्र आणि असंच माझ्या होते आणि आपल्या ब्लॉगवरती खूप सारं प्रेम करत राहा. बाय बाय टाटा बाय खतम खतम बाय बाय टाटा.
गुड बाय गया।